दिंडोरी तालुक्यातील अवताळे येथील जगदीश संजय भोये वय वर्ष 22 या इसमाचा 26/6/2021 रोजी दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला होता। तसंच त्याचं प्रेत अवताळे शिवारातील काचवाल्याच्या पडक्या घरात आढळून आलं होतं। त्यानंतर वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरील गुन्ह्यात कोणताही पुरावा आढळून येत नव्हता, त्यामुळे पोलिसांपुढे एक मोठं आव्हान उभं होतं। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सर्मिष्ठ घारगे वालावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शन खाली वणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत तसेच त्यांच्या संपूर्ण पोलीस स्टाफने आजूबाजूच्या गावात आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कसून चौकशी केली। त्यानंतर असं निदर्शनास आलं की मृत इसमाचा जोडीदार विष्णू बाळू बागुल हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे। त्याचा शोध घेतला असता त्याचं कोणतेही लोकेशन मिळत नव्हतं, मात्र 17/7/2021 रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बागुल हा गुजरात राज्यातील एका खेडेगावात लपल्याची माहिती मिळाली। त्यानंतर वणी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक गुजरात मध्ये रवाना झालं। आरोपीची माहिती घेत शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात आलं। वणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 24/6/2021 आवताळे शिवारामध्ये एक युवकाचा मर्डर झाला होता। त्या मर्डरला आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। पोहोचल्यानंतर सदर खून झालाय हे निष्पन्न झाले। तात्काळ गुन्हा नोंद करून आम्ही पुढील तपास सुरू केला। पुढील तपास सुरू झाल्यानंतर त्याच्यात काही एक पुरावा मिळत नव्हता। त्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री सचिन पाटील सर, माननीय ॲडिशनल SP श्री घारगे मॅडम, माननीय श्री उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल गायकवाड सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शनानुसार आम्ही टेक्निकल डाटा, स्थानिक माहिती व इतर माहिती घेऊन आम्ही तपास सुरू केला। तपास सुरू केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं की यातील एक संशयित हा फरार आहे, पण तो कोणत्याही कॉन्टॅक्टमध्ये नसल्याने आम्ही त्याचा खूप शोध घेतला। शेवटी तो आम्हाला गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवर धरमपूर तालुका वलसाड आपला जिल्हा वडसाड या ठिकाणी तो सापडला। त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। सदर गुन्हा हा त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीच्या वादातून झाला आहे असं त्यांनी आपल्या तपासात सांगितलं। पुढे कायदेशीर तपास सुरू आहे। न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी।